मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात रायगडमधील खोपोली पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर सकाळी कंटेनर उलटला. या अपघातात 4 ते 5 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. सकाळच्या सुमारास अपघात घडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर खोपोली पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 3 A 279 3 37 3 38 आणि मोटर वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. कंटेनर चालक पद्मनाभन सुरेश त्रिवेदी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अपघातात जखमी असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 9 वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती हा अपघात झाला असून यामध्ये बकुल मनोहर राऊत वय वर्ष 46 आणि तेजस्विनी बकुल राऊत वय वर्ष 45 या दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही मुंबईच्या विलेपार्ले येथील रहिवासी होते. तर आरती अजित गडदे वय वर्ष 65, अस्मिता खटावकर वय वर्ष 40, आशिष लोकरे वय वर्ष 45, अंजना लोकरे वय वर्ष 73 आणि योगेश जाधव वय वर्ष 30 आणि कंटेनर चालक अशी 5 जखमीची नावं आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात कंटेनर टेलर नंबर MH46AR0181 हा असून चालक त्याचा ताब्यातील कंटेनर टेलर हा पुण्यावरून मुंबईकडे चालवून घेऊन जात असताना अपघात घडला. वळणाच्या आणि उत्तराच्या रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने आणि हयगयने गाडी चालवल्याने हा अपघात झाला. टेलरवरील नियंत्रण सोडून पुढे जाणाऱ्या टाटा पंच कारला पाठीमागून त्याने जोरदार धडक मारली. रस्त्यावरील दुभाजक तोडून त्यासहित पुणे लेनवर येऊन अजून 3 गाड्यांना टेलरने धडक दिली होती. स्विफ्ट कार, डस्टर गो कार आणि इको स्पोर्ट्स कारला कंटेनरने धडक दिली. या धडकेत स्विफ्ट कार कंटेनर खाली आली आणि त्यावरील चालक बकुल मनोहर राऊत आणि तेजस्विनी बकुल राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 2 कारमधील 3 महिला आणि 2 पुरुषांना दुखापत झाली. त्यासंबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.